त्र्यंबकेश्वर मधल्या मंदिरामध्ये जबरदस्तीने काही जण काल आत आले होते आणि त्याच्या आता शुद्धीकरणाचा हा कार्यक्रम सुरू आहे। काल जबरदस्तीने प्रवेश केलेला होता आणि त्यानंतर आता त्र्यंबकेश्वर मधून ही महत्त्वाची बातमी येते आहे। काही लोकांनी संदल आणलेला होता आणि त्यालाच विरोध केलेला होता आणि या संदर्भात पोलिसांनी नाशिक ग्रामीण पोलिसांनी गुन्हा देखील दाखल केलेला आहे। मात्र मंदिरामध्ये सध्या शुद्धीकरणाचं काम सुरू आहे, शुद्धीकरण केलं जात आहे। काल काही जण मंदिरामध्ये जबरदस्तीने आले होते, उत्तरेकडच्या दरवाजातून आले होते आणि आगळीक केली होती प्रवेशासाठी। पोलिसांनी तिथे रोखलेलं होतं, तिथल्या जवानांनी रोखलेलं होतं, तरीसुद्धा प्रवेश करण्याचा प्रयत्न होता। तर या संदर्भातला पुढचा तपास सुरू आहे। हा प्रवेश नेमका का केला जात होता, यामागे काही घातपात करण्याचा संशयसुद्धा व्यक्त केला जात होता। मात्र सध्या त्र्यंबकेश्वरमधल्या मंदिरामध्ये शुद्धीकरण सुरू आहे आणि त्याचीही थेट दृश्य आपण पाहतोय। सगळ्यात आधी बातमी झी 24 तासवर त्र्यंबकेश्वरमधून थेट आपण ही दृश्य पाहतोय। अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन। त्र्यंबकेश्वरमध्ये जबरदस्तीने प्रवेश करण्याचं हे प्रकरण आहे। 4 ते 5 जणांनी संदल घेऊन प्रवेश केलेला होता आणि त्यालाच विरोध केलेला होता, मात्र आगळीक करत हा प्रवेश केलेला होता। याच्या मागे नेमका हेतू काय होता याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे। तसंच काल या संदर्भात संपूर्ण माहिती घेण्याचे आदेश उपमुख्यमंत्र्यांनी दिलेले होते आणि या संदर्भातली चौकशीसुद्धा सुरू झालेली आहे। काही जणांवर गुन्हा देखील दाखल झालेला आहे। मात्र सध्या मंदिरामधली थेट दृश्य आपण पाहतोय, ती शुद्धीकरण या ठिकाणी सुरू आहे। मंदिराच्या पायऱ्यांवर सध्या शुद्धीकरण केलं जात आहे आणि त्यासाठी गोमूत्र आणल्याच्या ह्या बाटल्या दिसत आहेत, गोमूत्राच्या बाटल्या दिसत आहेत आणि शुद्धीकरण करण्याचा हा प्रयत्न सुरू आहे। सध्या त्र्यंबकेश्वर मंदिरातल्या पायऱ्यांवर हे शुद्धीकरण सुरू आहे। सकल हिंदू समाजाकडून शुद्धीकरण केलं जात आहे। त्र्यंबकेश्वर मंदिरातल्या हे प्रकरण गेल्या 2 दिवसांपासून गाजत आहे। 5 जण या मंदिरामध्ये उत्तर प्रवेशद्वारातून आलेले होते, त्यांच्या डोक्यावर संदल होती, मात्र आगळीक करत त्यांनी प्रवेश केलेला होता, त्यांना रोखलं होतं, तरीसुद्धा ते आत गेले होते। त्यामुळे त्यांचा हेतू नेमका काय होता हे शोधण्याचा सध्या पोलिसांचा तपास सुरू आहे। मात्र त्र्यंबकेश्वर मंदिरात सध्या हे शुद्धीकरण सुरू आहे। आणखी माहिती जाणून घेऊया, आमचे प्रतिनिधी योगेश खरे सध्या आपल्याबरोबर थेट जोडले गेले त्र्यंबकेश्वरमधून। योगेशजी, काय नेमकं आता मंदिरामध्ये पायऱ्यांवर शुद्धीकरण सुरू आहे, ही दृश्य आपल्याला थेट दिसत आहेत, कोण हे नेमकं सगळं करतंय आणि काय त्यांचा आता हेतू आहे? त्र्यंबकेश्वरातील ब्राह्मण युवक वर्ग, हिंदुत्ववादी संघटना, त्याचबरोबर भाजप धार्मिक आघाडी, असे सर्व ज्या हिंदुत्ववादी संघटना आहे, पुरोहित संघ, असे सर्व एकत्रित या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पायऱ्यांवर आता शुद्धीकरण करण्यास सुरुवात केलेली आहे। एकूणच जमाव जो आहे तो आक्रमक या ठिकाणी झालेला आपल्याला बघायला मिळतो आणि ज्या ठिकाणी आपण त्याला म्हणजे धूपदान करण्यात आलेलं होतं, संदल आलेली होती, त्या ठिकाणी फुलं टाकून गोमित्र टाकून शुद्धीकरण या परिसरातलं करण्यात आलेलं आहे। खरं म्हणजे सकाळपासूनच हिंदू संघटनांनी याबद्दलचा कल्पना दिलेली होती, काल सुद्धा याबाबत असं आंदोलन केलं जाईल असं म्हटलेलं होतं, मात्र कुठलीही पोलीस सुरक्षा या ठिकाणी उपलब्ध नव्हती, कुणीही तयारी जी पोलिसांची दिसली पाहिजे ती या ठिकाणी आपल्याला दिसून आली नाही आणि त्यामुळे जी काही सर्व तरुण आहेत, ग्रामस्थ आहेत आणि काही संघटना आहेत त्या या ठिकाणी आक्रमक झाल्या आणि त्यांनी थेट त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे आणि सर्व शुद्धीकरण या ठिकाणी केलेलं आहे। ही बातमी झी 24 तासच्या प्रेक्षकांना सांगूया की थेट दृश्य आपण त्र्यंबकेश्वर मधून पाहतो, पायऱ्यांवर शुद्धीकरण केलं जात आहे। काल त्र्यंबकमध्ये जो प्रकार घडला होता, संदल घेऊन काहींनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याला विरोध करत आता या संदर्भात तपास सुरू आहे। एका बाजूला पोलिसांचा, मात्र त्याचबरोबर दुसरीकडे सकल हिंदू समाजातर्फे, संघटनेतर्फे या ठिकाणी शुद्धीकरण शुद्धीकरण केलंय, मंदिराचं मुख्य द्वाराचं शुद्धीकरण केलंय, याच्या पुढे कोणते अधर्मीय पाहून हिंदू धर्माकडे येणार नाही याची आम्ही काळजी घेतो, मोर्चा देखील काढतोय आपण। आई भवानीचा गजर म्हणजे झी 24 तास।